नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडती यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा गणिताचा एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलोय आणि तो प्रश्न कसा सोडवायचा ते मी तुम्हाला समजावून देणार आहे. आणि मला खात्री मित्रांनो की हा प्रश्न सुद्धा तुम्हाला कसा सोडवायचा हे तुम्हाला चुटकीसरशी समजणार आहे. कारण मित्रांनो, आपल्या व्हिडिओची खासियत ही आहे की आपण फॉर्म्युला सूत्र यावर जास्त डिपेंड राहत नाही, तर प्रश्न जास्त समजावून घेतो. आणि प्रश्न एकदा समजावून घेतला की मग मात्र सोडवायला अडचणी येत नाही. चला तर मित्रांनो, लेट गेट स्टार्ट. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, शेकडेवारीच्या संबंधी एक गोंधळात टाकणारा प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. परंतु हा प्रश्न कितीही गोंधळात टाकणारा जरी असला तरी सुद्धा तो अतिशय चुटकीसरशी कसा सोडवायचा ते मी तुम्हाला समजावून देणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी उदाहरण घेतो मित्रांनो. उदाहरण समोर आहे मित्रांनो, उदाहरण वाचूया बघा एकदा. अमोलला गणेश पेक्षा 10% गुण जास्त मिळाले, तर गणेशला अमोल पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? उदाहरण वाचल्यानंतर मित्रांनो थोडासा गोंधळ होतो आपला. आपल्याला नेमकं लक्षात येत नाही की या ठिकाणी नेमकं काय करायचंय, किंवा आपण सरधोपट उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. कसं बघा, अमोलला गणेश पेक्षा 10% गुण जास्त मिळाले ना, मग गणेशला किती टक्के गुण कमी मिळाले असतील? तर 10%. अशा प्रकारचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी वाटू शकतं, पण उत्तर तसं नसतं मित्रांनो. आणि हे उत्तर तसं नसतं हे आपल्या लवकर लक्षात येत नाही, म्हणूनच आपण शेकडेवारीच्या उदाहरणांना खूप घाबरतो, खूप आपल्याला भीती वाटते त्या उदाहरणांची. आणि त्यामुळे बरेच मित्र मला कॉमेंटमध्ये सांगत असतात, सर शेकडेवारीची उदाहरणं समजावून सांगा, शेकडेवारीची उदाहरणं समजावून सांगा. तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा अशा टाईपची उदाहरणं घ्यायचं ठरवलंय. आणि ते सोप्यात सोप्या पद्धतीने कसं समजावून घेता येईल, कसं समजावून देता येईल त्याचा प्रयत्न करतोय. बघा आता हे उदाहरण समजून घेऊ. हे उदाहरण कसं सोडवायचं? तर मित्रांनो, ह्या प्रकारची उदाहरणं सोडवताना काही वेगळे फॉर्म्युला पाठ करायची गरज नाहीये. तर यासाठी एक छोटीशी मांडणी करायची आणि ती मांडणी सहज लक्षात येणारी असते. बऱ्याच वेळा गणिताची अशी काही उदाहरणं असतात की ज्याची मांडणी आपल्याला जर व्यवस्थित समजली की मग मात्र ती उदाहरणं पटकन सुटतात आपल्याकडून. म्हणून मांडणी करूया. बघा इथं मांडणी करताना तुमच्या लक्षात येईल की इथं अमोल आणि गणेश आहे, दोन जण आहे, त्यामध्ये एकाला जास्त गुण मिळाले आणि एकाला कमी गुण मिळाले, बरोबर की नाही? तर इथं अमोलला गणेशपेक्षा 10% गुण जास्त मिळाले, म्हणजे अमोलला जास्त गुण मिळाले आहे, गणेशला कमी आहे. इथं तुलना बघा, अमोल आणि गणेशची जी तुलना झाली, अमोलच्या गुणांची तुलना ही गणेशच्या गुणांशी झाली. इथं पेक्षा आलं बघा, पेक्षा, गणेश पेक्षा. तुलना कुणाशी झाली? तुलना ज्याच्याशी झाली असती ना ते अगोदर लिहून टाकायचं. गणेश, तुलना गणेशशी झाली. आणि तुलना कुणाशी झाली हे जर लक्षात येत नसेल तुमच्या, तर इथं पेक्षा शब्द बघायचा. कुणापेक्षा आलं लक्षात? कुणापेक्षा कमी, कुणापेक्षा जास्त, तर तो पेक्षा ज्याला जोडून आलेला असतो त्याच्याशी तुलना झालेली असते, बरोबर. अमोलला गणेशपेक्षा 10% गुण जास्त मिळाले, मग गणेशची तुलना झाली, गणेश लिहून टाकला, नंतर अमोल लिहिला, बरोबर. आणि जी काही वाढ होते ती इथं लिहू, वाढ. आलं लक्षात? तर या ठिकाणी बघा, गणेश, अमोल आणि वाढ हे तीन फक्त मांडण्या करायचे आपला. गणेशला जर 100 गुण मिळाले तर अमोलला 110 मिळालेले असणार, कारण 10% वाढ आहे. आलं लक्षात? शेकडेवारीच्या संबंधी अशा प्रकारची तुलनात्मक मांडणी करायची आणि मग उदाहरण समजावून घ्यायचं. उदाहरण पहिले समजावून घ्या. तुम्हाला उदाहरण जर समजावून घेता आलं ना, तर मग मात्र मांडणी तुम्हाला करता येते, आणि मांडणी करता आली की उदाहरण चटकन सुटतं. म्हणून उदाहरण समजावून घेण्यावर जास्त लक्ष असलं पाहिजे आपलं. उदाहरणात कशी सोडवायची याची सूत्रपाठ करण्यावर नको, कारण ऐनवेळी सूत्र विसरून जातात आपल्याकडून. तर बघा, तुलना कुणाशी केली? गणेशशी. म्हणून गणेश एक अगोदर मांडला, अमोल नंतर, आणि वाढ होणार आहे की कमी होणार आहे ते नंतर ठरवू आपण. आलं लक्षात? गणेशला जर 100 गुण मिळाले तर अमोलला 110 मिळाले असणार, कारण 10% गुणांची वाढ आहे. टक्के म्हणजे शेकडा, शेकडा म्हणजे ज्याचा छेद 100 असतो तो, बरोबर की नाही? म्हणून गणेशला 100 तर अमोलला 110 हे आपण ह्या पहिल्या वाक्यावरून ठरवलं. मग गणेशला 100, अमोलला 110, याचा अर्थ वाढ झाली आहे 10 ची, बरोबर. वाढ झाली आहे 10 ची, 10 गुण जास्त मिळाले आहे.
अमोलला जर 110 गुण असतील तर 10 गुण जास्त मिळाले आहे, बरोबर। 110 ला 10, बघा 110 ला 10 तर 100 ला किती, किती सोपी मांडणी बघा। हे मी शेकडेवारीच्या उदाहरणामध्ये खूप वेळा घेतलंय ह्या प्रकारची मांडणी। गणेशला 100 मार्क आहे म्हणून एक अमोलचे होतील 110, कारण 10% वाढ आहे, ती वाढ आपण इथं लिहिली। 110 मार्क जर असतील तर त्यामध्ये 10 मार्क जास्त मिळाले आहे, मग 110 गुणांसाठी 10 गुण जास्त असतील तर 100 गुणांसाठी किती असणार, कारण किती टक्के गुण कमी मिळाले, 100 शी तुलना करायची आहे आपल्याला, 100 शी तुलना करून उत्तर शोधायचं आहे। म्हणजे 110 ला जर 10 गुण असतील तर 100 ला किती, मग 100 ला किती ह्याचं उत्तर जर शोधायचं असेल आपल्याला तर आपण याचा तिरकस गुणाकार करतो, बरोबर। तिरकस गुणाकार करा, 100 गुणिले 10, 100 गुणिले 10 हे 110 गुणिले 1 होतात। हे गुणाकारात जे असतात ते आपण पुन्हा याच्या भागाकारात लिहितो, हे मी खूप वेळा सांगितलंय तुम्हाला, आणि जी उत्तर येईल ती एक्सची किंमत असणार आहे, बरोबर की नाही। तर इथं बघा, भागाकार करा, गुणाकार करा, जी क्रिया दिसते ती करून घ्या। 0 0 काढला, 11 100 गुणिले 1 100च राहतील, 11 ने 100 ला भाग द्या, बरोबर। 11 9 99 होतील बघा, 11 9 99 एक उरला, भाग जात नाही म्हणून तो एक आपण तसाच ठेवला अंशस्थानी, आणि छेदस्थानी राहतील 11। पूर्णांक एक तो अपूर्णांक त्याचं रूपांतर झालं, बरोबर। किंवा हा जो एक उरलेला आहे 9 दशांश चिन्ह देतो आपण आणि याच्यावर 0 ठेवतो, बरोबर। पुन्हा भाग जात नाही, मग इथं 0 ठेवतो, पुन्हा इथं 0, 11 9 99। तर अशा पद्धतीने तो एक प्रत्येक वेळेस उरत जाईल, म्हणून 9.09 किंवा 9.1/11%, कारण 100 शी तुलना होते इथं, तर हे टक्के हे असणार आहे उत्तर। बघा, अमोलला जर 10% गुण जास्त मिळाले गणेशपेक्षा, तर गणेशला अमोलपेक्षा 9.1/11% गुण कमी मिळाले आहे। आणि उत्तर दोन प्रकारचं असू शकतं, एक तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात किंवा दशांश अपूर्णांकामध्ये। तर एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं। अजून एक उदाहरण घेतो म्हणजे तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल। मित्रांनो, गोंधळात टाकण्यासाठी हा प्रश्न बरेच वेळा असा येतो, ए ची बी शी तुलना असते किंवा बी ची ए शी तुलना असते, आलं लक्षात। चला तर मित्रांनो, दुसरं एक उदाहरण घेतलंय समजावून घेण्यासाठी। ए ला बी पेक्षा 25% पगार जास्त आहे, तर बी ला ए पेक्षा किती टक्के पगार कमी आहे। तर बघा, ए ला बी पेक्षा 25% पगार जास्त आहे, इथं पेक्षा कुणाला जोडून आला बघा, मी अगोदर सांगितलंय तुम्हाला, तुलना कुणाशी केली तो एक नंबर घ्या बी, आणि तुलना कुणाशी केली हे कसं ओळखायचं, तर तो पेक्षा जे ज्याला जोडून आला असतो त्याच्याशी, बरोबर। तर बी एक नंबरला घेतला, ए 2 नंबर जाईल, इथं वाढ किंवा कमी, बरोबर। हा जो तक्ता तयार होणार आहे यावरून आपलं चुटकीसरशी उदाहरण सुटणार आहे मित्रांनो। बी ची बी आता ए ला बी पेक्षा 25% पगार जास्त आहे, मग आता ही 25%ची तुलना कशी करायची, तर ती 100 शी करायची, का, कारण टक्केवारीची तुलना नेहमी 100 शी करतात, आणि तसं जर केलं तरच आपल्याला ते पटकन समजतं की 100 ला 25% म्हणजे 125 होतात म्हणून, आलं लक्षात। तर बीचा पगार जर 100 रुपये असेल तर ए चा असणार आहे 125 रुपये, कारण 25% पगार जास्त आहे ए चा बी पेक्षा जास्त आहे। बी चा 100 असेल तर ए चा जास्त असणार आहे, आणि तो किती, तर तो 25%। 100 असेल तर 100 वरून 25% काढायला सोपं, 125, आलं लक्षात। वाढ किंवा कमी, तर ती 25 ची वाढ आहे, बरोबर की नाही। आता इथं हा तक्ता अशा पद्धतीने मांडणी केली आपण, 125 रुपयावर 25 रुपये पगार जास्त, तर 100 वर किती, बघा संपलं उदाहरण आपलं, याचा तिरप गुणाकार करा आणि उत्तर सोडवा, लगेच तुम्हाला बी ला ए पेक्षा किती टक्के पगार कमी त्याचं उत्तर मिळून जाईल, आलं लक्षात। बघा, इथं 125 गुणिले 1 आहे, म्हणजे 125 भागाकारात राहतील, हे दोघं गुणाकारात राहतील, 100 गुणिले 25 भागिले 125, 25 5 125 होतात बघा, आणि 5 ने 100 ला भाग दिला, 5 1 5 5 2 10 0, तर 20% आलं उत्तर तुमचं, किती सोपं आहे बघा। ही उदाहरणं बऱ्याच वेळा बरेच मित्र चुकून जातात परीक्षेत, ऐनवेळी ते फॉर्म्युला पाठ करत बसतात आणि चुकून जातात, तर फॉर्म्युला पाठ करूच नका, किती सोपं आहे बघा हे सोडवणं।
उदाहरण सोडवणं फार सोपं असतं मित्रांनो, पण स्पर्धा परीक्षा म्हटलं की गोंधळात टाकणारी उदाहरणं असतात, तर गोंधळून जायचं नाही, उदाहरण समजावून घ्या. हे उदाहरण थोडंसं वेगळंही करता येईल मित्रांनो, सेम असंच फक्त बदल करून टाकू. इथं 65% पगार जास्त आहे म्हटलं ना, इथं कमी आहे म्हणून बघा काय बदल होईल. एकदा उदाहरण कसं सोडवायचं हे जर समजलं ना, तर आपण उदाहरण स्वतः तयार करू शकतो. स्वतः उदाहरण तयार करायची, स्वतः सोडवायची, सराव आपोआप होतो. तर बीला ए पेक्षा किती टक्के पगार जास्त असणार आहे इथं, बरोबर जास्त, कारण इथं ए ला 25% पगार कमी आहे, बी पेक्षा कमी ना, इथं उलट केलं आपण, बी पेक्षा आता कमी झाला याचा पगार, मग बी चा जास्त असणार आहे, फक्त तो टक्केवारीत विचारला, बरोबर. तर इथं बघा तुलना कुणाशी, पुन्हा बी नंतर ए आणि वाढ किंवा घट किंवा कमी, इथं काही पण असू शकतं, कमी गुण मिळाले, गुणांची तुलना असू शकते, पगाराची तुलना असू शकते, किमतींची तुलना असू शकते, काही असू शकतं. तर इथं ते दोन घटक लिहा आणि इथं मग वाढ किंवा कमी ते बाजूला लिहून घ्या. तर इथं बी जर 100 मानला तर बी पेक्षा 25% पगार कमी याचा, म्हणजे हा ए होईल 75, मग 25% 100 तुलना करून 25% पटकन कमी करता येतात, किती टक्के कमी करतात आणि वाढवता येतात, कारण 100 तुलना म्हणजेच टक्केवारी असते. तर इथं वाढ किंवा कमी झाली 25 ने, आलं लक्षात. तर इथं 75 जर पगार असेल तर 25 रुपये वाढ आहे किंवा कमी आहे, 75 वर 25 रुपये कमी, तर 100 वर किती, संपलं. इथं तिरपा गुणाकार करा, 100 × 25/75 असं होईल आता, बरोबर. 25 × 25, 25 × 75, 3 ने जर 100 भाग दिला तर 33.33 उत्तर येतं, बरोबर, आलं लक्षात तुमच्या. किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर उत्तर शोधायचं असलं तर मग मात्र 3 ने 10 भाग दिला, 3 × 9 = 1 उरला, त्यावर हा वरचा 0 ठेवून घेतला, पुन्हा 3 × 9 आणि मग याच्यातून पुन्हा 1 उरला, त्याला भाग जात नाही म्हणून वरती 1 आणि छेदस्थ आणि 3, कारण हा छेदस्थ आणि 3 कधी बदलत नाही, तो जसा तसा राहील, 33.1/3 अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. तर या ठिकाणी शेकडेवारीच्या बाबत इथं गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, 10% वाढ झाली म्हणजे आणि पुन्हा 10% वाढ झाली तर एकूण 20% वाढ नसते, ती जास्त वाढ असते, कारण इथं हे आपल्या लक्षात येत नाही शेकडेवारीच्या बाबत, आणि म्हणून आपण चुकून जातो. मी सुरुवातीला पुन्हा तुम्हाला तेच सांगितलं होतं की समजा 100 रुपयावर 10% वाढ झाली तर 110 होतात, याच्यात पुन्हा 10% वाढ झाली तर ह्या 110 चे 10% होणार आहे, 100 चे पुन्हा 10 नाही होणार, आलं लक्षात, कारण ही मूळ किंमत मागे राहून जाते, 110 होतील, 110 वर पुन्हा 10% वाढ, तर 110 वर 10% म्हणजे पुन्हा 11 होतील, 110 + 11 तर 121 होतील, म्हणजे या ठिकाणी 100 मूळ किमतीची तुलना केली तर 21% वाढ झाली, मग 10 × 10 = 20% वाढ व्हायला पाहिजे होती, प्रत्यक्षात मात्र 21% वाढ झाली, आणि म्हणून आपण शेकडेवारीची उदाहरणं चुकतो, कारण आपल्या हे लक्षात येत नाही, आणि हे समजावून घ्या, यासाठी स्वतः उदाहरणं तयार करायला शिका, स्वतः सराव करा. मी जे उदाहरण घेतलंय त्या प्रकारची उदाहरणं तुम्ही स्वतः घेऊ शकता, स्वतः सराव करू शकता, तुमचा हा परीक्षेत येणारा 1 मार्क तुमचा 100% तुम्हाला मिळेल, कारण ह्या टाईपचं उदाहरण सोडवायचं मी खूप सोपी ट्रिक तुम्हाला सांगितली, खूप सोपी पद्धत सांगितली, कोणताही फॉर्म्युला नाही, कोणतंही सूत्र नाही, आलं लक्षात मित्रांनो. आणि गणित हा सरावाचा भाग आहे, तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं तुमच्या गणित अंगवणी पडेल. तर अशा पद्धतीची उदाहरणं तयार करा, सराव करा. तुम्हाला हा प्रश्न सोडवण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली, आवडली का मला नक्की कळवा. तुमच्या शेकडेवारीच्या संबंधी काही जर प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. लवकरच व्हिडिओ मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.